इतना आवाज दो सगळे बाकी चंदी ओ ओ सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, हाच आमचा अजेंडा आहे, बाकी काही नाही। आणि म्हणून आम्ही केवळ 6 महिन्यामध्ये एवढे मोठे निर्णय घेतले की या जनतेला त्यामधून काही ना काही प्रत्येकाला फायदा झालेला आहे। आणि मग एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे। गेले 8 वर्षाच्या काळात मी जात नाही, परंतु आज मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की सरकार सकारात्मक दृष्टीतून काम करतंय। आज इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठी कामं आपण करतोय, या नाशिकच्या विकासासाठी रस्ते असतील, मेट्रो असेल, अनेक उपक्रम असतील। तसेच या राज्यामध्ये जसं नागपूर मुंबई समृद्धी हायवे, मला वाटतं इकडे पण टच होतो तो नाशिकला सिन्नर जवळ, आज समृद्धी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाहीये, हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे। या लाखो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारा हा विकासाचा महामार्ग आहे। त्याचा आदरणीय प्रधानमंत्री मोदींच्या शुभ हस्ते लोकार्पण झालं। आणि म्हणून केंद्र सरकार देखील राज्य सरकारच्या पाठीशी आहे। या राज्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी केंद्र सरकार देखील राज्याला मदत करते आहे। प्रधानमंत्री महोदय, सातत्याने जे जे प्रलंबित आपले विषय आहेत, जे प्रस्ताव केंद्राकडे जातात, त्याला तात्काळ मान्यता मिळते, ही देखील मोठी बाब आहे। जे या राज्यातले जे प्रलंबित प्रकल्प होते, मग ते रेल्वेचे असतील, हायवेचे असतील, रस्त्यांचे असतील, मला या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद होतोय की केंद्र सरकारने मोदी साहेबांनी 2 लाख कोटीची तरतूद या आपल्या राज्याच्या विकासासाठी देखील केलेली आहे। आम्ही परवा आपल्या ऊस उत्पादक शेतकरी, आपले ऊस उद्योग, साखर उद्योग काही अडचणीमध्ये आलेले आहेत, आणि म्हणून त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी अवलंबून आहेत। आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, हे साखर उद्योग सुरू राहिले पाहिजे, यासाठी आम्ही मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारशी संपर्क केला। सहकार मंत्री अमित शहा साहेबांना विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ आम्हाला भेट दिली आणि जे प्रलंबित विषय होते अनेक कार्यक्रम सुरू होता, अनेक कार्यक्रम सुरू होतात, परंतु काही खंड न पडता सातत्याने काही असे विशिष्ट कार्यक्रम पुढे जातात। त्यातलाच हा खऱ्या अर्थाने जागतिक कृषी महोत्सव या ठिकाणी सातत्याने साजरा होतो। आणि जे आयोजक असतात त्यांच्यामध्ये समाजाच्या प्रती बांधिलकी, समाजाच्या प्रती जिव्हाळा, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेने काम करणारे, अगदी डेडिकेशन डिव्होशनने काम करणारे लोक जेव्हा आयोजक असतात तेव्हा खऱ्या अर्थाने तो कार्यक्रम सफल होत असतो। आणि याच्या मागे तर प्रत्यक्ष गुरुमावलींची प्रेरणा आहे, त्यांचे आशीर्वाद आहे, त्याचा पाठिंबा आहे। म्हणून हा कार्यक्रम अविरतपणे अखंडपणे या ठिकाणी सुरू आहे। शेतीसारख्या महत्वाच्या विषयावर जागतिक कृषी महोत्सव आणि त्यामध्ये विविध आधुनिक जी काय आपले पारंपरिक शेती आहे
त्याच्याबरोबर त्याला आधुनिकतेची जोड देण्याचं काम अशा या महोत्सवामधून होत असते. आणि म्हणून या महोत्सवाचा आज चौथा दिवस आहे आणि या महोत्सवात सुरू असलेल्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. जवळपास 250 जास्ती या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल मी येताना पाहिले आणि त्याच्यामध्ये सगळे काही ना काही घेऊन आलेले आहेत शेतकऱ्यांना देण्यासाठी. या शेतकरी शेतीला प्रगत शेती करण्यासाठी, गट शेती करण्यासाठी अवजार, त्यामध्ये आधुनिकता, कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन, नवीन नवीन बियाणं, नवीन नवीन त्यातल्या जाती, या सगळं जे आहे अशा प्रकारच्या कृषी महोत्सवातून प्रदर्शनातून आपल्याला नवीन नवीन आयडिया, नवीन नवीन सगळ्या संकल्पना आणि यातून नक्की शेतकऱ्याचाच शेवटी शेतकरी हा केंद्रबिंदू मानूनच या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता. आणि शेतकरी संकटात सापडू नये, शेतकऱ्याला नवीन नवीन प्रगत तंत्रज्ञान अवगत व्हावं म्हणूनच अशा प्रकारचे प्रदर्शन आणि आयोजन. कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, सगळ्यांचं, विद्यार्थी, शिक्षक, माता भगिनी, या समाजातला प्रत्येक घटक जो आहे त्याचंही सरकार आहे. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी खूप मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत कारण आपण याच्याबरोबर खूप काम करताय. शेती, सेंद्रिय गटशेती, जवळपास 2,50,000 शेतकरी याच्यात जोडलेले आहेत. सेंद्रिय शेती केल्यामुळे शेतकऱ्याला पैसे जास्त मिळतात, त्याचबरोबर ग्राहकाला देखील सेंद्रिय शेतीतली सगळी जी काही पिकं आहेत, भाजीपाला आहे, सगळं मिळतं. आणि त्याचबरोबर 450 महिला बचत गट त्या माध्यमातून 1,000 लोकांना रोजगार निर्मिती देखील या ठिकाणी झालेली आहे. या माध्यमातून स्वयंरोजगारातून 11,000 नोंदणी व 3,500 प्रत्यक्ष रोजगार, म्हणजे 1,000 लोकांना रोजगार देखील कुरमावलीच्या या सगळ्या प्रयत्नातून मिळतात. पर्यावरण दुग्ध संवर्धन अभियानातून देखील किल्ले स्वच्छता, वृक्ष लागवड असे देखील उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण राबवतो. आणि त्याचबरोबर 1,00,000 विवाह नोंदणी व त्याचबरोबर अनेक जे ज्यांना सर्वसामान्य कुटुंबातल्या पालकांना आपल्या पाल्यांची मुलींची लग्नाची चिंता असते ती देखील आपण सामूहिक विवाहाच्या माध्यमातून मोफत लावून दिल्यामुळे त्यांची देखील चिंता आपण मिटवतात. ही देखील एक पुण्याचं काम आहे. आत्महत्याग्रस्त मुलामुलींची मोफत लग्न हा एक मोठा आपला संकल्प आहे. त्याचबरोबर या 11 विवाह आता या कृषी महोत्सवात देखील मला असं झाले आणि खऱ्या अर्थाने हे मोठं काम आपण करताय. सरपंच, ग्रामसेवक मंडळी यांच्या अंतर्गत 1 वर्षासाठी महाराष्ट्रात 51 गावं देखील आपल्या या संस्थेने, या ट्रस्टने, स्वामी समर्थ सेवा ट्रस्टने दत्तक घेतले, हे देखील एक मोठी बाब आहे. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप म्हणा खूप आपले एवढं मोठं कार्य आहे की याबद्दल मला खूप वेळ लागेल ते सांगायला. आणि मला आठवत आहे मी ज्या दिवशी मुख्यमंत्री झालो पहिला दिवस होता आणि ठाण्यामध्ये एक कार्यक्रम होता आणि गुरुमाऊली तिकडे आशीर्वाद द्यायला ठाण्यामध्ये आले होते. तिथे महत्त्वाचे असतात समाजाच्या दृष्टीने. आणि म्हणून मग अशी मला अण्णासाहेबांनी काही गोष्टी सांगितल्या, अतिशय दुर्मिळ वन औषधी या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. अगदी म्हणजे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर पण आज आपण पाहतो की टाटा हॉस्पिटल, इतर कॅन्सरची हॉस्पिटल किती प्रचंड त्याच्यावर लोड आणि ताण या रुग्णांचा आहे. याचा अर्थ कॅन्सर हा दुर्धर आजार मोठ्या प्रमाणावर पसरतो. आणि मग आपण तर आपल्या पद्धतीने काम करतोय परंतु गुरुमाऊलींच्याकडे देखील वनौषधी जी आहे अतिशय दुर्मिळ औषधी
त्यामधून देखील कॅन्सरसारखा दुर्बल आजार बरा होऊ शकतो याचा अनुभव त्यांच्याकडे. मग मला बबनराव लोणीकरांनी सांगितलं त्याचा प्रत्यक्ष अनुभव आमचा आम्हाला, आणि म्हणून नक्की याच्यातून लोकांचं भलं होणार आहे, लोकांचं जीव वाचतील, या ठिकाणी कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होणारे कुटुंब वाचतील, आणि म्हणून याचं सगळं पुण्य जे आहे हे गुरुमाऊलींच्या पदरात पडणार आहे, आणि ते पदरात पुण्य ठेवत नाही ते वाटत असतात सगळ्यांना, आणि म्हणून त्यांच्या आशीर्वाद रूपाने अनेक कुटुंब जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले, परिवर्तन आलं, आणि खऱ्या अर्थाने अशाच या संकल्पनेतून आज या कृषी क्षेत्रामध्ये जे काय आता सध्या आपण पाहतोय क्लायमेट चेंज, कधी पाऊस पडतो कधी दुष्काळ पडतो, आपण दोन्ही याला फेस करत असतो. आपण दर पाऊस दरवर्षी दुष्काळामुळे कितीतरी आपल्याला शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना मदत करायला लागते, अतिवृष्टीमुळे देखील मदत करायला लागते. यावर्षी गुरुमाऊली आम्ही सगळे नियम डावलले, एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवले, एनडीआरएफच्या दुप्पट मदत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला, 2 हेक्टरचे 3 हेक्टर आम्ही केले, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान नियमात बसत नव्हतं तेही देण्याचा निर्णय घेतला आम्ही, आणि त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्जफेड करत होते त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून निर्णय अगोदर झाला होता, परंतु त्याची अंमलबजावणी गुरुमाऊली आम्ही एकाच दिवशी एका क्लिकच्या एक क्लिकद्वारे 2500 कोटीचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं, 6,90,000. अनेक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव भगिनी या कार्यक्रमाशी जोडले जातात. खरं म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅनेल नाशिकच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आणि म्हणून मी पुन्हा एकदा अशा त्याची व्याप्ती खूप मोठी आहे अशा कृषी महोत्सवाला ते देखील मार्गी लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेवटी साखर उद्योग देखील आपल्या शेतकऱ्यांशी निगडीत आहे, आणि म्हणून असे अनेक विषय आपण राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढे चढीस नेतोय. गुरुमाऊली आपले आशीर्वाद आपल्या हे सरकार तुमचंच आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं, आणि हा मुख्यमंत्री आपल्यातलाच आहे, आपलाच आहे, तुमचाच आहे, तुमच्यासाठीच काम करणारा, आणि म्हणून आपले सगळ्यांचे आशीर्वाद सदिच्छा या सरकारच्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती आपल्याला करतो. भविष्यामध्ये जे आम्ही करू ते या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेसाठीच करू, त्यांच्या विकासासाठीच करू, त्यांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठीच करू. जय महाराज.